কাল কাল কি দিতে পারবা? ঠিক আছে, আপনি কাল বক্তব্য বাক্যাংশে প্রকার বক্তব্য त्यातला आपण काय बघितलं होतं? पहिला अर्थानुसार, अर्थानुसार किती प्रकार पडतात? पाच पडतात. आपण काल पाहिलं होतं, पहिला कोणता होता? विधानार्थी. कोणता होता? विधानार्थी. दुसरा बघितलं आपण प्रश्नार्थी. त्याच्यानंतर जो बघितलं आपण उद्गार उद्गारार्थी. त्याच्यानंतर बघितलं आपण होकार होकारार्थी. त्याच्यानंतर जो बघितलं आपण नकारार्थी. त्यालाच याला काय म्हटलं जातं? करण रूप. आणि याला काय म्हटलं जातं? अकरण रूप. आपण ही काल पाच प्रकार बघितले होते. कशानुसार बघितली होती? ही अर्थानुसार. कशानुसार पाहिली होती? अर्थानुसार. त्यात काहीच अवघड नाही. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी अर्थ, नकारार्थी, ही काय फक्त त्यांचा अर्थ सांगतो. वाक्यांचा काय सांगतो? अर्थ सांगतो. त्याच्यानंतर आपण बघणार कोणता बघत होतो आपण? रचनेनुसार. कोणता बघतोय? रचनेनुसार. त्यालाच आपण काय म्हणतो? विधानानुसार. काय म्हणलं जात? विधानानुसार. आपण आता विधानानुसार किंवा रचनेनुसार दोन्ही एकच आहे. मग त्याची रचना कशा प्रकारे मांडली आहे मग ती आपण बघतोय. आता जी विधान आहे, विधान म्हणजे काय? आपण पाहिलं होतं वाक्य असतं. काय असतं? वाक्य असतं. आपण रचना बघितली होती मग तेच विधान झालं. मग त्यातला आपण पहिल्यांदा लक्ष द्या, ह्या विधानांच कशानुसार बघतोय आपण? रचनेनुसार. तर आज काय म्हणलं जातं? विधानानुसार. विधानानुसार म्हणजे वाक्यानुसार. जेवढी वाक्य त्याची कशी आपण मांडणी करतोय त्या मांडणीनुसार याचे तीन प्रकार डिवायडेशन केलेले आपण काल पाहिलं होतं. आपण पहिला प्रकार बघितला होता केवळ वाक्य. कोणतं आहे? केवळ वाक्य. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण संयुक्त वाक्य. आणि त्याच्यानंतर येतं मिश्र वाक्य. ही रचनानुसार आहे किंवा विधानानुसार. ही तीन प्रकार आहेत. काल त्यात काय अवघड आहे? काहीच नाही. आता लक्ष द्या, आपण काल बघत होतो काय बघत होतो? केवळ वाक्य बघत होतो. काय का नाही? आता आपल्याला केवळ वाक्य बघायचं. मग केवळ वाक्य बघताना केवळ वाक्य फक्त वाक्यात काय असतं माहिती का? केवळ फक्त वाक्याची केवळ तुलना केली जाते. काय केली जाते? केवळ तुलना केली जाते. आता केवळ वाक्य म्हणजे आपण काल बघितलं होतं केवळ वाक्यात फक्त उद्देश आणि विधेय. जी वाक्य असत वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असत आपण काल पाहिलं होतं. मग उद्देश म्हणजे काय? कर्ता. आणि विधेय म्हणजे काय? क्रियापद. हे आपण काल पाहिलं होतं. काय आवड कळलं? उद्देश म्हणजे काय? वाक्यात जो क्रिया करतो त्याला आपण उद्देश म्हणतो किंवा कर्ता म्हणतो. पण वाक्याची क्रिया पूर्ण जो करतो त्याला विधेय किंवा क्रियापद म्हटलं जातं. हे करा. आता लक्ष द्या, ती बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकात काय सांगितले त्यांनी माहिती का? त्यांनी लय भारी सांगितले. बाळासाहेब शिंदेचं पुस्तक सगळ्यात क्लास आहे. त्यांनी काय सांगितलं माहिती का? आता एखादं उदाहरण आहे. वाक्यात एकच क्रिया होत असेल, बघा वाक्यात एकच क्रिया होत असेल, वाक्यात एकच क्रिया, वाक्यात एकच क्रिया होती पण ती दोघांकडनं होती, त्याला वाक्यात एकच क्रिया होती. एकच क्रिया वाक्यात एकच क्रिया. आपण बघितलंय केवळ वाक्यात फक्त एकच क्रिया असते पण ती एक क्रिया ती दोघांनी केली ना आणि त्याला आणि किंवा व वने ज्यावेळेस जोडतो ना त्यावेळेस ते कोणतं वाक्य असतं माहिती का? केवळ वाक्य असतं. आपण ही संयुक्त वाक्यात बघतो राम आंबा खातो आणि सीताफळ पण खातो. सीताफळ खातो ही दोन वाक्य झाली. पण आता इथं उदाहरण देत आहे सीता आणि गीता आंबा
खाते काय वाक्य सीता आणि गीता आंबा खाते त्यावेळेस हे वाक्य कोणतं असतं माहिती आहे ही वाक्य असतं केवळ वाक्यात कर्तृत्व असू द्या वाक्यात जो उद्देश आहे तिथं सांगितलंय त्यांनी उद्देश एकच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण आयोगाने काय सांगितलंय किंवा आयोगाने प्रश्न पडला होता म्हणजे ह्या टाईपचा एक प्रश्न पडला होता आयोगाला त्याने काय सांगितलं होतं वाक्यात जर कर्त दोन आहेत पण दोघं जर क्रिया एकच करतात आणि जे दोघं करतायत त्या दोघांना आणि किंवा वन जोडले कसे कशाने आणि किंवा वन जोडले त्यावेळेस ते कोणतं वाक्य असतं केवळ वाक्य असतं केवळ वाक्य असतं केवळ वाक्य म्हणजे फक्त केवळ वाक्यात फक्त एक क्रिया फक्त एकच केलेली असते म्हणजे वाक्यात करता एक असतो आणि उद्देश पण एकच असतो पण कधी कधी काय होतं माहिती का वाक्यात करता एक करता दोन असतात आणि उद्देश विधेयक असतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस आणि किंवा वन जोडतो त्यावेळेस ते काय असतं केवळ वाक्य असतं केवळ वाक्य कळलं केवळ वाक्यात काहीच नाही केवळ वाक्य विधानार्थी असतं नकारार्थी असतं होकारार्थी असतं त्यालाच आपण करण रूप म्हणतो त्यानंतर प्रश्नार्थक सुद्धा असतं फक्त ती संकेतार्थी नसतं का कारण की जर आपण त्यात संकेत दर्शवला तर ती मिश्र वाक्य होणार ज्यावेळेस त्याला आपण संकेत दर्शवतोय त्यावेळेस ते मिश्र वाक्य होणार आहे मिश्र वाक्यात आपण बघणार आहे जर तर जेव्हा तेव्हा हे का नाही ज्यावेळेस ते वाक्य जोडलं जात त्यावेळेस ते काय असतं संकेतार्थी असतं संकेतार्थी वाक्य हे मिश्र वाक्य असतं हे आपण क्रियापदाच्या अर्थात पाहिलेलं आहे क्रियापदाचा अर्थ आपण परत रिपीट घेणारच आहे आता केवळ वाक्याचं आपण एक उदाहरण घेऊ आता लक्ष द्या आता केवळ वाक्याचे उदाहरण घेता येईल आता एक सांगतो रामूने काठी घेतली रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला मारले त्याने कुत्र्याला मारले ज्यावेळेस असे दोन वाक्य आहेत है का नाही आता आपल्याकडे दोन वाक्य आहेत आपल्याला करता एकच करायचं आहे वाक्य काय करायचं आहे करता एकच करायचं आहे जर वाक्यात आपण कर्त्याला एकच करत असत आणि वाक्यात विधेय एकच पाहिजे काय पाहिजे विधेय एकच पाहिजे त्यावेळेस काय करायचं माहिती का जी पहिलं वाक्य पहिल्या वाक्यातलं क्रियापद काय करायचं माहिती का त्या क्रियापदाला प्रत्यय लावायचा काय करायचा त्या क्रियापदाला प्रत्यय काय लावायचा काय माहिती का याकरिता अजून काय सांगता येईल प्रत्यय ऊन 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 असताना अजून काय या वस्तू अजून या असतो व मुळे व मुळे ने अजून काय सांगता येईल अजून काय सांगता येईल ही प्रत्येक लक्ष द्या ज्यावेळेस आपल्याला दोन वाक्य आहेत दोन वाक्य आपल्याला केवळ करायच्या फक्त केवळ करायच्या कर्त दोन नाही पाहिजे यात बघा इथं राम एक आलाय त्याने एक आलाय ही दोघं जण आले आपल्याला दोघं जण नाही पाहिजे वाक्यात फक्त एक जणच पाहिजे क्रिया करणारा एकच पाहिजे पण आपल्याला विधेय म्हणजेच क्रियापद किती पाहिजे एकच पाहिजे कर्ता पण एक आणि विधेय पण एक त्याला उद्देश आणि याला विधेय म्हणलं जातं आता लक्ष द्या आता हे आपल्याला आपण आता काय करू माहिती का ही क्रियापद आहे ह्या क्रियापदाला ऊन हुन दोघांपैकी प्रत्यय लावू आता लक्ष द्या रामूने काठी कोणतं प्रत्यय लागलं घेऊन रामूने काठी घेऊन रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले कुत्र्याला मारले रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले वाक्य एकच झालं केवळ वाक्य झालं याला काय म्हणायचं केवळ वाक्य म्हणायचं ज्यावेळेस तुम्हाला दोन वाक्य दिले शेपरे शेपरे ही दोन वाक्य
सांगितलं तुम्हाला सेपरेट सेपरेट, ह्या दोघांना आपल्याला केवळ वाक्य करायचंय. त्यावेळेस जो पहिल्या वाक्यातलं जी क्रियापदे त्याला विधेय म्हणलं जातं. काय जी क्रियापदे क्रियापद या क्रियापदाला यापैकी कोणतं प्रत्यय लागतंय, ही प्रत्यय लावून क्रिया पूर्ण होऊ शकते का ही चेक करा. ज्यावेळेस ही प्रत्यय लावून ज्यावेळेस क्रिया पूर्ण होती त्यावेळेस ते केवळ वाक्य असत. काय असत? आता बघा, रामाने काठी घेतली, त्याने कुत्र्याला मारले. आता आपण तीच वाक्य तयार केलं, रामाने काठी घेऊन कुत्र्याला मारले. आता अजून एक उदाहरण बघू, हे उदाहरण समजलं चालत होतो मी पाय घसरून पडलो. मी पाय घसरून पडलो. आता या वाक्यात दोन कर्त आणि दोन विधेय आले आलेत का? आता लक्ष द्या, याला काय म्हणलं जातं? विधेय. म्हणजे ते काय असतं? क्रियापद असतं. हे काय झालं? विधेय. वाक्यात दोन विधेय आले, हे शेपट वाक्य दिसेल का? मी फरशीहून चालत होतो ही एक क्रिया पूर्ण एक वाक्य झालं. मी पाय घसरून पडलो हे दुसरं वाक्य. हे आपण तेच बघतोय, ही विधान ही दोन विधान आहेत. या दोन विधानांना आपण कसं जोडतोय, ज्या प्रकारे जोडतोय त्या प्रकारे काय करायची आपल्या त्याची रचना करायची. काय करायची ते स्पष्ट दिसत द्या, क्लिअर दिसते ना? ठीक आहे. आता लक्ष द्या, मी फरशीवर चालत होतो, मी पाय घसरून पडलो. आता आपल्याला काय करायचं माहिती का? जी शेवटचं क्रियापद आहे आपण काय करतो, त्याच्या क्रियापदावरती आपण काय करतो, प्रत्यय लावतो. आणि प्रत्यय त्यांना लावतो, दुसरं लावतो. याकरिता पण लावू शकतो आपण. आता बघा, मी पाय घसरून पडतो, आता काय लावतो इथं? मी फरशीवरून चालत असताना काय होणार इथं? इथं काय काय फक्त मी फरशीवरून चालत असताना इथं काय करणार आपण? फक्त असताना काय करणार इथं? असताना मी फरशीवरून चालत असताना, मी फरशीवरून चालत असताना पाय घसरून पडलो. ही झालं केवळ वाक्य. कारण केवळ वाक्य विधान ते असतं, होकारार्थ असतं, नकारार्थ असतं, त्याच्यानंतर प्रश्नार्थिक असतं. कारण ही असतं होकारार्थी वाक्य. आता आपण त्याच्यानंतरच बघणार आहे आपण संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य परीक्षेला भरपूर वेळा पडलेलं आहे आणि पडणार पण आहे, लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य काय सांगितलं जातं? संयुक्त वाक्य काय सांगतोय तुम्हाला? दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाक्य आपण आता काय बघणार आहे? संयुक्त. संयुक्त म्हणजे काय माहिती का? संयुक्त म्हणजे दोन, लक्षात ठेवायचं. आणि वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोललं त्याला आपण वाक्य म्हणतो, नाही का? आता लक्ष द्या, संयुक्त संयुक्त म्हणजे दोन हे आपल्याला माहिती आहे. आपण जी उभयनामी अव्यय त्या अव्ययमधला प्रधानत्व सूचक उभयनामी अव्यय बघितले. जी प्रधानत्व सूचक उभयनामी अव्यय असतात ना, त्यांनी जी जोडली जाते ना दोन वाक्य, त्याला काय म्हटलं जातं? संयुक्त वाक्य. आता लक्ष द्या, डिफिनेशन आहे सोपी. मराठी ग्रामर फक्त समजून घ्या, मी लय वेळा सांगितलं, भरपूर वेळा सांगतो, मराठी ग्रामर फक्त समजून घ्यायचं. आता संयुक्त वाक्य, संयुक्त म्हणजे काय? दोन. संयुक्त म्हणजे काय? दोन. आणि वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचे बोलणे. आता मी बोलतोय रामांबा खातो ही पूर्ण अर्थात झालं, त्याला काय म्हटलं जातं? वाक्य. संयुक्त म्हणजे काय? दोन. म्हणजे दोन वाक्य पूर्ण अर्थाचे असणार. आता समजा आपण घेतलं राम आंबा खातो, राम आंबा खातो तो पाणी पितो. आता लक्ष द्या, राम आंबा खातो तो पाणी पितो, ही दोन वाक्य झाली शेपरेट. ही जी वाक्य आहेत का संयुक्त, दोन वाक्य आहेत नाही, एक आणि दोन. कशी आहेत? पूर्ण अर्थाची. ज्या पूर्ण अर्थाला ज्या केवळ प्रयोग जी प्रधान सूचक उभयनामी अव्यय जोडत आहेत ना, त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं? संयुक्त वाक्य.
राम आंबा खातो अजून काय जोडता येईल आणि आणि किंवा व राम आंबा खातो आणि तो पाणी पितो हे काय झालं संयुक्त वाक्य झालं काय झालं संयुक्त वाक्य आता संयुक्त आता तुम्हाला माहिती प्रधान दुसरे उपाय नावे म्हणजे काय माहिती तुम्हाला जी ही महत्वाचं माहिती पाहिजे कारण की आपण आतापर्यंत घेतलंय फक्त आता बनावत आणि आपण इथून बसतोळात केली आता आम्ही परत भाषापासून चालू करणार आता जी पुढचं लेक्चर आहे आपल्या काय बसणं असणार आहे भाषापासून असणार आहे प्रधान सूचक उभय आणि अव्यय म्हणजे शॉर्टकट मी सांगतो तुम्हाला आता उभय म्हणजे काय उभय म्हणजे दोन उभय म्हणजे काय दोन आणि अन्वय अन्वय म्हणजे काय संबंध हे आपण बघितलं मग उभय अन्वय उभयान्वी म्हणजे दोन वाक्यांचा जो संबंध आहे ज्या अव्ययांनी जोडला जातो ज्या अव्ययांनी जोडला जातो त्याला काय म्हणायचं उभयान्वी अव्यय मग अव्यय म्हणजे काय ही महत्वाचं आहे अव्यय म्हणजे काय जो असा शब्द तो कशानेच बदलत नाही लिंगाने बदलत नाही वचनी बदलत नाही पुरुषने पण बदलत नाही त्याला म्हणलं जातं अव्यय शब्दांच्या जातीमधला हा शेवटचा टॉपिक आहे आठवा उभयान्वयी अव्यय त्याच्यानंतर काल उभय म्हणजे दोन अन्वय म्हणजे संबंध दोन वाक्याचा जो संबंध आहे ज्या अव्ययाने जोडला जातो ना त्याला उभयान्वयी अव्यय म्हटला जातो सगळ्यात महत्वाचं प्रधान सूचक म्हणजे काय मुख्य आपल्यात कर्ता कोण म्हणजे घरात कर्ता कोण असतो तो मेन असतो समजा वडील आहेत ते कर्ता आहेत म्हणजे वाक्यात ती घरचे मेन आहेत मग तसंच या वाक्यात जी वाक्य असतात ना जी प्रधान असतात प्रधान म्हणजे काय मुख्य म्हणजे मेन असतात जो स्वतःला महत्व असतं वाक्यात म्हणजे ही दोन वाक्य असतो दोन वाक्याला ज्या अव्ययाने जोडलं जातं त्या ह्या जी साईडला असतं ही प्रधान असतं दुसरं वाक्य पण प्रधान असतं त्याला आपण प्रधान उभयान्वयी अव्यय म्हणतो आता ही प्रधान सूचक उभयान्वयी मध्ये पण चार प्रकार पडलेले आहेत जी चार प्रकार आहेत ना ते चार प्रकार म्हणजे संयुक्त वाक्य जी बघणारे आपण आधी चार प्रकार फक्त शॉर्टकट मध्ये फक्त मी तुम्हाला लिहून देणार त्यात काय आपण लेखी वेळ बसायचं आता काय बघतोय आपण उभयान्वयी अव्यय त्यात सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय बघतो आपण बघितलं नाही समुच्चय बोधक काय बघितलं नाही समुच्चय बोधक आपला एवढा टक झालाय फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय समुच्चय बोधक म्हणजे काय माहिती का मिलाफ किंवा बेरीज म्हणजे दोन वाक्यांचा मिलाफ त्यालाच काय म्हणलं जातं समुच्चय बोधक मग समुच्चय बोधक कोणत्या अव्ययाने दाखवलं जातं हे महत्वाचं आता सगळ्यात महत्वाचं काय बघितलं होतं आणि अजून शिवाय आणखी ही काय त्याचे समुच्चय बोधक म्हणजे काय करतात माहितीये का ती वाक्यांना जुळली जातात म्हणजे दोघा एकत्र करतात एकत्र करायचं काम कोण करतो समुच्चय बोधक करतो त्याच्यानंतर पुढचा घटक बघितला आपण काय बघितलं आपण विकल्प बोधक कोणता बघितला विकल्प बोधक आता विकल्प बोधक पण आपण बघितलंय विकल्प बोधक म्हणजे काय पर्याय विकल्प म्हणजे काय पर्याय म्हणजे ह्या वाक्याचा ह्या वाक्य संपर्क म्हणजे हा पर्याय संघाला उदाहरण देत आहे ना आपण काय उदाहरण सांगताय पर्यायासाठी म्हणजे दोन वाक्यात जोडायचं काम कोण करतो माहितीये का जी उभयान्वयी अव्यय करते ना त्याला विकल्प बोधक म्हणलं जातं त्याचा अव्यय कोण कोणते सांगताय का वाक किंवा अथवा ही काय झाली विकल्प बोधक विकल्प म्हणजे पर्याय मला आंबा द्या किंवा मला सफरचंद द्या विकल्प झाला ना किंवा मला आंबा द्या किंवा पेरू द्या हे काय झालेली आहे विकल्प झालाय पर्याय झालाय हे आंबा किंवा पेरू आता याचं काय सांगता येईल विकल्प म्हणजे काय पर्याय मला आंबा द्या किंवा पेरू द्या हा झाला पर्याय आता त्याच्या पुढचा बघितला आपण तीन नंबरचा कोणता आहे निनोत्व बोधक तीन नंबरचा कोणता आहे निनोत्व बोधक आता निनोत्व बोधक म्हणजे काय सांगितलं होतं आपण
म्हणजे काय असतं माहितीये का, कमीपणा असतो. म्हणजे एका वाक्यात कमी कमीपण दाखवलेलं असतो. दोन्ही वाक्य कशा असतात, प्रधान मेन असतात. भारताने सामना जिंकला पण विराट आउट झाला. काय सांगितलंय, कमीपणा सांगितलंय. दोन्ही विराट आउट झाला हे वाक्य झालं मेन. भारता सामना जिंकला हे मेन झालं. पण ज्यावेळेस त्याला कोणती आवे लागली जाते तिथं, पण अजून पण परंतु जी आवे ना, जी अजून आवे आपण जी परत उभ्या आवे मध्ये बघणार, त्यामुळे आपण दोन तीनच घेतोय फक्त स्टार्टिंगला फक्त समजा म्हणून. आता समुच्चय बोधक म्हणजे काय, मिलाप किंवा बेरीज. जी समुच्चय बोधक जी दोन वाक्य असतात त्या वाक्यांना जोडायचं काम कोण करतो, आणि व शिवाय आणखी ई अव्यय. समुच्चय म्हणजे काय मिलाप, तुम्ही मराठी ग्रामर समजून घ्या. तुम्ही पाठ करायच्या आधीच लावू नका. तुम्हाला जर पुढे डोके डोक्यात आलं ना, बघा आता स्टार्टिंग आपण कशा करणार, भाषा बसणार. तुम्हाला भाषा कळाली, तुम्हाला वर्ण कळणार. वर्ण कळाला तुम्हाला संधी कळणार. संधी कळली ना तुम्हाला संधी, त्यानंतर शब्दांच्या जाती कळणार. शब्दांच्या जाती आठ आहेत, आणि शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार डिवायडेशन केले आहेत, एक विकारी मध्ये आणि एक अविकारी मध्ये. मग त्याच्यानंतर लगेच विकारी चालू होतो. विकारी मध्ये येतो नाम, है का नाही. मग नामात सगळ्यात महत्वाचं, नामावरती काय काय अवलंबून हे महत्वाचं आहे. नामावरती लिंग अवलंबून आहे, वचन, विभक्ती, सामान्य रूप, हे टॉपिक त्याच्यावरती अवलंबून आहे नामावर. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं बघितलं आपण सर्वनाम, त्याच्यानंतर बघितलं विशेषण, त्याच्यानंतर बघितलं क्रियापद. ही झाली विकारी. आणि अविकारी मध्ये बघितला सगळ्या स्टार्टिंगचा क्रिया विशेषण अव्यय, दुसरा बघितला शब्दयोगी अव्यय, त्याच्यानंतर बघितला उभयनामी अव्यय, आणि शेवटचं बघितला केवळ प्रयोग्य. हे झालं घटक. त्याच्यानंतर हे संपलं, त्याच्यानंतर आपण लगेच बघितला प्रयोग. काय बघितला, प्रयोग. आता प्रयोगानंतर आपण काय बघतोय, वाक्यांचे प्रकार. निम्म टॉपिक समजून जातोय, निम्म ग्रामर समजतोय. कारण सगळ्यात सोपं आहे मराठी ग्रामर, अवघड काहीच नाही, फक्त समजून घ्या. समुच्चय, समुच्चय म्हणजे मिलाफ. त्याने सांगितलंय आणिम जोडला जातो. जे मिलाफ आहे त्याचा आणि व शिवाय आणखी जोडला जातो. त्यांचा जो विकल्प आहे पर्याय, पर्याय हा कुठे दाखवला जातो, किंवा किंवा अथवा हे अव्यय. त्याच्यानंतर निरंतर बोधक म्हणजे कमीपणा दाखवला. भारताने सामना जिंकला पण विराट आउट झाला, ही झाला त्यांचा कमीपणा. मग कमीपणा पण आणि परंतु दाखवला जातो, त्यात अजून अव्यय. त्याच्यानंतर बघितलं आपण तीन नंबरचा, चार नंबरचा, चार नंबरचा बघितलं काय बघितलं, परिणाम बोधक. कोणता बघितला, परिणाम बोधक. आता परिणाम बोधक म्हणजे काय सांगत आहे, सांगताय म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवला जातो. मग त्याला अव्यय कोणते जोडणार आपण, काय काय जोडणार आपण, म्हणून या वास्तव, वास्तव असतो यास्तो, यास्तो. ही काय झाली, परिणाम बोधक. परिणाम बोधक हा प्रधान सूचक उभारणार आहे मला चौथा टप्प्या. आता परिणाम बोधक म्हणजे काय माहिती, जे पहिलं प्रधान वाक्य असतं त्या प्रधान वाक्याचा परिणाम दुसऱ्या प्रधान वाक्यावरती असतो, है का, म्हणून दुसऱ्या वाक्यावरती केलेला असतो. आपण त्या सगळ्यांची डेट डेट टू डेट म्हणजे डेट टू झेड आपण उदाहरणं बघणार आहे. कशात, उभयनाने अव्ययमध्ये. आपण रिपीट करणार आहे, परत भाषेमध्ये स्टार्ट करणार आहे. ज्यावेळेस वाक्याचा प्रकार संपल परत भाषा चालू करणार आहे. आता लक्ष द्या, जी संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयनामी अव्ययने जोडली जातात ना, यांनी जी जोडली जातं का, त्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. संपलं विषय, त्यात अवघड काहीच नाही. मग आणि व शिवाय आणखी. मग लक्ष द्या, जी वाक्य जोडली जातात ना त्या वाक्यांना पण काहीतरी लिमिटेशन असणार ना, काहीतरी वाक्यात काहीतरी ॲडव्हान्स असणार ना, काहीतरी अजून पुढं काहीतरी याचा घटक असणार ना. संयुक्त वाक्य कशा प्रकारचे असतात, संयुक्त वाक्यात केवळ वाक्य, मिश्र वाक्य, केवळ मिश्र वाक्य जोडली जातात का, हे सगळं आपण बघणार आहे सध्या जस्ट. कारण आता लक्ष द्या, ही जवळ कळाली उभयनामी अव्यय कळाला. आता सगळ्यात महत्वाचं काय टॉपिक माहितीये का, जी उभयनामी अव्यय असतात ना वाक्यात करता एकच असतो, म्हणजे उद्देश एकच असतो पण विधेय दोन किंवा अनेक असू शकतो. वाक्यात उद्देश म्हणजे करता, क्रिया करणारा एकच असतो पण विधेय म्हणजे क्रियापद दोन असत. साहजिक असे आपण बघणार आहे, आता उद्देश दोन असतात. आता एक उदाहरण घेताना आपल्याला
कष्टकरी हातावरच भाकरी खातात, कष्टकरी हातावरच भाकरी खातात आणि कामाला जातात, आणि कामाला जातात. मी काय सांगितलं तुम्हाला, जर ते वाक्य आणि जोडलं तर त्याचा समुच्चय बोधक. आता या समुच्चय बोधक तुम्ही म्हणताना आता काय समुच्चय झालंय, का त्यात काय मिलाप केलाय, त्यात काय आपण बिहिरीच केलीया. आता लक्ष द्या, समुच्चय बघा, कष्टकरी हातावरच भाकरी खातात आणि कामाला जातात. त्यांचं एकच काम आहे की एका कामाला त्यांनी एकत्र केले, हातावर भाकरी खाऊन ती कामाला जाणार आहे. त्याने काय केलंय, मिलाप केलाय म्हणजे समुच्चय केलाय, मग त्यांना एकत्र केले, एकाच कामाला म्हणजे एकच काम आहे त्यांना एकत्र केले. आता पुढचं एक उदाहरण घेताना आपल्याला, शासनाच्या योजना चांगल्या असतात, शासनाच्या योजना चांगल्या असतात पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही. आता लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही वाक्य वाचता, वाक्यात दोन विधी असतात म्हणजे असतात बघायचं. शासनाच्या योजना चांगल्या असतात हे झालं विधे म्हणजेच क्रियापद. आता ही जोडले पण मी जोडले, दोन्ही वाक्य पण मी जोडल्यात. शासनाच्या योजना चांगल्या असतात हे झालं प्रधान वाक्य म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट झाली, पण त्याचा कमीपणा हे वाक्य दाखवलं, त्या तळागाळापर्यंत पोहोचत, त्यात कमीपणा दाखवलं त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूनत्व होतात. काळ काय अवघड, ज्यावेळेस पहिल्या वाक्याचा कमीपणा दुसऱ्या वाक्यात दाखवला जातो त्याला काय म्हणायचं, न्यूनत्व बोधक. कारण आता पुढचं उदाहरण घेऊ आपण, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. आता लक्ष द्या, हे वाक्य आता वाक्यात फक्त तुम्ही हुडकायचं काय माहितीये का, ह्या वाक्यात विधे किती आले बघा पहिले. आता बघा, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो, वाक्यात विधे आलाय का. पुढचं उदाहरण जोडलंय कुणी किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो, वाक्यात विधे आलाय का. म्हणजे क्रिया करणारा एकच आहे, क्रीडांगणावर मीच खेळतोय आणि मीच मित्रांसोबत फिरायला जाणार आहे, मग वाक्यात जोडलंय कुणी किंवा हे काय झालेलं आहे, विकल्प झालाय म्हणजे पर्याय झालाय. क्रीडांगणावर जातो किंवा मित्रांसोबत जातो हे पर्याय झाला, याला काय म्हणलं जातं, विकल्प बोधक. काय म्हणलं जातं, विकल्प बोधक. त्यालाच किंवा किंवा आत्मान जोडलं जातं, मी तुम्हाला सांगितलं आता जास्त किंवा किंवा आत्मान. त्याच्यानंतर आता पुढचं बघू आपण, रजनी परीक्षेत पहिली आली, रजनी परीक्षेत पहिली आली म्हणून वर्ग शिक्षकांनी तिला बक्षीस दिले, म्हणून वर्ग शिक्षकांनी तिला बक्षीस दिले. मी अजून पण सांगतोय, संयुक्त वाक्य अवघड काहीच नाही. संयुक्त वाक्यात जे पहिलं वाक्य असतं ती प्रधान असतं, जे दुसरं वाक्य असतं जे पण प्रधान असतं, त्या दोन्ही वाक्यांना फक्त एकाच अव्ययाने जोडलं जातं, त्याला म्हणलं जातं संयुक्त वाक्य. मग संयुक्त वाक्य जोडताना ह्या चौघांची गरज असते, ही चौघच मेन आहे, याच्या बाहेरच येत नाही. तुम्हाला विसर वाक्याचं काय घेऊन देत नाही, संकेतार्थी वाक्य नसतं ही वाक्य. काल आता लक्ष द्या, ह्या वाक्यात तुम्हाला पहिला काय ओळखायचं आहे, विधेय ओळखायचं आहे. जी पहिलं वाक्य वाच, रजनी परीक्षेत पहिली आली, आली ना पहिली आली, हुशार होती ती, पहिली आलाच ना, पहिली आली कशाने जोडले त्याला,